महाराष्ट्राच्या शिक्षण विभागाला भ्रष्टाचाराने पोखरलाय का असा सवाल पडावा अशी परिस्थिती आहे। त्याचं कारण शैलजा दराडे, या दराडेबाई महाराष्ट्र शिक्षण परिषदेच्या निलंबित अध्यक्षा, आता त्यांना अटक झाली आहे तीही लाचखोरीच्या आरोपाखाली। हे तर झालं एक उदाहरण, मात्र खरा धक्का तेव्हा बसला होता जेव्हा शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी आपल्याच विभागातील 23 अधिकाऱ्यांची चौकशी करण्याचं पत्र दिलं। खरं तर शिक्षण हे वाघिणीचं दूध, मात्र त्यातही लाचखोरी करून मलई खाण्याचे प्रकार कधी थांबणार हा खरा प्रश्न आहे। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांचं मुख्य काम काय? तर परीक्षा घेणं। हेच काम ते सध्या चोख बजावतात। कसं? सर्वसामान्य जनतेच्या संयमाची परीक्षा घेऊन। गेल्या 1.5 वर्षात या परिषदेचे तब्बल 3 अध्यक्ष थेट गजाआड पोहोचले आणि आरोप काय? तर लाचखोरी। शिक्षक भरतीच्या नावाखाली या खात्यामध्ये जे काही सुरू आहे त्यांना या खात्याची लखतर वेशीवर टांगली आहे। परीक्षा परिषदेच्या अध्यक्षा शैलजा दराडे यांना आज पुणे पोलिसांनी अटक केली आणि परीक्षा परिषदेचं सडकं वास्तव पुन्हा एकदा समोर आलं। शिक्षकाची नोकरी लावून देण्याचा आमिष दाखवून राज्यभरातील शिक्षकांकडून लाखो रुपये उकळल्याचा आरोप शैलजा दराडे यांच्यावर आहे। सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील पोपट सूर्यवंशी या शिक्षकाने शैलजा दराडे यांच्या विरोधात फेब्रुवारी महिन्यात तक्रार दाखल केली होती। सूर्यवंशी यांच्या नात्यातील 2 महिला शिक्षकांना नोकरी लावून देण्याचा आमिष दाखवून प्रत्येकी 12 ते 15 लाख रुपये घेतल्याचा आरोप शैलजा दराडे यांच्यावर आहे। त्या प्रकरणी शैलजा दराडे यांना निलंबनीची कारवाई करण्यात आली होती। त्यानंतर त्यांची चौकशी सुरू झाली। 5 महिन्यानंतर अखेर शैलजा दराडे यांना अटक करण्यात आली आहे। शैलजा दराडे पैसे मागत असल्याची एक ऑडिओ क्लिपही आता समोर आली आहे। आता आमचं शासनाकडे अशी मागणी आहे की यांनी शक्यतो शिक्षण खात्याच्या प्रमुख असल्यामुळे आणि त्यांचा भाऊ शिक्षक असल्यामुळे सर्व शिक्षकांच्याच घरातील पैसे गोळा केलेले, तर आमचे सर्वांचे पैसेही मिळावे आणि शिक्षण खात्यात असा गलतान कारभार करणाऱ्या अधिकाऱ्यांना शासनाने कठोरात कठोर कारवाई करावी एवढीच आमची मागणी। हडपसर पोलिसांनी ते दाखल पुन्हा 337/23/420/420/406 प्रमाणे दाखल होता फेब्रुवारी महिन्यामध्ये। त्याच्यामध्ये पाहिजे असतील आरोपी शैलजा रामचंद्र दराडे यांना या गुन्ह्यामध्ये तपास करणी अटक केलेलं आहे आणि उद्यावेळी त्यांना मागणी नेण्यात हजर करतो। गेली 2 वर्ष महाराष्ट्रामध्ये टीईटी घोटाळा गाजतोय। या घोटाळा प्रकरणी परीक्षा परिषदेचे माजी अध्यक्ष सुखदेव ढेरे आणि तत्कालीन अध्यक्ष तुकाराम सुपे यांनाही अटक करण्यात आली होती, पण अधिकारी अटक होतात, जामिनावर बाहेर येतात, निलंबन उठवलं जातं आणि लाचखोरी पुन्हा सुरू होते। लाचखोरीच्या एका गुन्ह्याची चौकशी सुरू असताना तोच अधिकारी पुन्हा एकदा लाच घेताना सापडला अशी उदाहरणं या खात्यामध्ये अनंत आहेत। आणि हीच परिस्थिती पाहून शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी आपल्याच खात्यातल्या 23 अधिकाऱ्यांची चौकशी करावी असं पत्र एसीबीला लिहिलं होतं। सध्या लाचखोरीच्या गुन्ह्याची चौकशी सुरू असलेल्या या अधिकाऱ्यांच्या यादीवर फक्त एक नजर टाकली तरी भ्रष्टाचाराची ही कीड अवघा महाराष्ट्र कशी पोखरून काढतीये हे सहज कळेल। रामचंद्र जाधव, शिक्षणाधिकारी पुणे महापालिका। मीनाक्षी राऊत, शिक्षणाधिकारी पुणे महापालिका। किरण लोहार, माध्यमिक शिक्षणाधिकारी कोल्हापूर जिल्हा परिषद। वैशाली झणकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी नाशिक विभाग। संतोष जैन, अधीक्षक वेतन आणि भविष्य निर्वाह विभाग नंदुरबार। प्रवीण पाटील, शिक्षणाधिकारी धुळे। किशोर पाटील, उपशिक्षणाधिकारी धुळे। सुरेखा देवरे, गट शिक्षण अधिकारी धुळे। भाऊसाहेब चव्हाण, उपशिक्षण अधिकारी नाशिक। ज्ञानदेव कचरे, लेखाधिकारी नंदुरबार।
या चौकशा जेव्हा पूर्ण होतील तेव्हा आणखी नव्या लाचखोर अधिकाऱ्यांची नावं समोर येतील. एक चांगला शिक्षक पुढची चांगली पिढी घडवतो. उत्तम शिक्षक उत्तम समाजाचा पाया ठरतात. पण हाच पाया जर भ्रष्टाचाराच्या किडीनं भुसभुशीत झालेला असेल तर अवघ्या महाराष्ट्राचं भविष्य काळोखात आहे. इतकी अब्रू गेल्यानंतरही महाराष्ट्र परीक्षा परिषद सुधारणार नसेल तर प्रश्नचिन्ह अवघ्या शिक्षण खात्यावरच आहे. मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.